नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, VKB न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. विद्यापीठाची यंदाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार, विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयात सोडवता येणार पेपर. जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांमध्येही काँग्रेस वाघमारे गटाची सरशी. काँग्रेसचे रमेश पारधी, मदन रामटेके, स्वाती वाघये सेलोकर सभापतीपदी. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, केंद्र सरकार विरोधात करण्यात आले आंदोलन. नागपूर विद्यापीठाने ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयात पेपर सोडवता येणार आहे. ही परीक्षा MCQ पद्धतीने होणार असल्याची माहिती नागपूर विद्यापीठ परीक्षा नियंत्रक डॉक्टर प्रफुल्ल साबळे यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी 2022 परीक्षेबाबत आज दिनांक 20/5/2022 रोजी विद्या परिषदेमध्ये ऑफलाईन MCQ बेस्ड परीक्षा घेण्याचा निर्णय झालेला आहे. या सर्व परीक्षा होम सेंटर्सवर असतील आणि या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने MCQ बेस्ड होतील. आणि या परीक्षेसाठी एकूण 50 प्रश्न असतील. 50 पैकी विद्यार्थ्यांना 40 प्रश्न सोडवायचे आहे आणि याकरिता 90 मिनिटाचा कालावधी हा राहील. दिवसभरात 3 वेगवेगळ्या सत्रामध्ये ह्या परीक्षा होतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केलाय. परंतु राज यांच्या या निर्णयावर भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंग यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. माफी न मागून राज ठाकरे यांनी जुन्या जखमा ताज्या केल्या असं ब्रजभूषण सिंग यांनी म्हटलंय. ब्रजभूषण सिंह म्हणाले की राज ठाकरे फार दुर्दैवी आहेत. दुर्दैव त्यांचा पाठलाग सोडत नाही. त्यांच्याकडे एक संधी होती, परंतु या संधीला ते पुन्हा मुकले. उत्तर प्रदेश, उत्तर भारताचे लोक महान आहेत. जर त्यांनी आमच्या संतांची माफी मागितली असती, योगींची, मोदींची माफी मागितली असती, तर त्यांचा राग शांत झाला असता. माफी न मागून राज ठाकरे यांनी जुन्या गोष्टी ताज्या केल्या. त्यामुळे मी ठरवलंय की मी माझा कोणताही कार्यक्रम स्थगित करणार नाही. राज ठाकरे येत्या 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते, परंतु प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी आपला दौरा स्थगित केला. राज ठाकरे यांच्या पायावर मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला शस्त्रक्रिया होणार आहे. राज यांच्या पायाचं दुखणं वर्षभरापूर्वीचं आहे, परंतु जुनं दुखणं पुन्हा बळावल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत तसेच भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांचा विरोध केला होता. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा ब्रजभूषण सिंह यांनी केला होता. तर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मस्जिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध केला होता. चंद्रपूर मूल महामार्गाच्या अजयपूर येथे अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रक यांच्या समोरासमोर काल रात्री जोरदार धडक झाली. या धडकेनंतर ट्रकचा टायर फुटून अपघात झाला. ट्रकचे टायर फुटल्यानंतर आग भडकली. अजयपूर गावाजवळ काल रात्री हा भीषण अपघात झालाय. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर भीषण आग लागली. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटले, त्यानंतर आग भडकली. ही भीषण आग मूल चंद्रपूर अग्निशमनाच्या पथकाने विझवली. आगीमुळे मृतदेह जळल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस तपास सुरू आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. अजयपूर गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला होता. पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर भीषण आग लागली. भडकलेली आग मूल चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी सकाळपर्यंत विझवली. आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्य नजरेस पडली. प्लास्टिक पोत्यांमध्ये हे शव चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यातील टँकरमधील चालक अमरावती निवासी हाफिज खान आणि वाहक वर्धा निवासी संजय पाटील यांचा मृतात समावेश आहे. लग्नासाठी प्रपोज करण्याच्या आजपर्यंत अनेक पद्धती आपण पाहिल्या असतील. अनेक मुली तयार होतात तर अनेक मुली मुलाला नकार देतात. मात्र कोल्हापुरातल्या एका तरुणानं आपल्या प्रियसीला लग्नासाठी नादगुळा प्रपोज केला आहे, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कोल्हापूरमधील सौरभ कसबेकर आणि सांगलीमधील उत्कर्षा
दोघेही बुधगाव सांगली इथल्या वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमधून शिक्षण घेत होते. सौरभची आणि उत्कर्षाची शेवटच्या वर्षापर्यंत सुद्धा काही खास ओळख नव्हती. मात्र जेव्हा इंजिनिअरिंग पूर्ण झाली तेव्हा सौरभच्या घरच्यांनी कोणी असेल तर सांग, आम्ही रितसर मागणी घालू असे म्हटल्यानंतर त्याने तत्काळ आमच्या कॉलेजमधील उत्कर्षा नावाची मुलगी आहे असं आपल्या घरच्यांना सांगितलंय. घरच्यांनी हरकत न घेता मुलीला विचारण्याचं ठरवलं. सौरभला उत्कर्ष आवडत असल्याने त्याच्या वडिलांनी उत्कर्षाच्या घरी जाऊन बोलणी केली. पण उत्कर्षाच्या घरच्यांनी काही दिवस विचार करून लग्नासाठी होकार कळवला. मात्र लग्नासाठी अनोख्या पद्धतीने उत्कर्षाला प्रपोज करण्याचं असं सौरभने ठरवलं. त्यानुसार त्याने अनोखी शकल लढवली. कोल्हापूर सांगली हायवेवर त्याने एक भला मोठा होर्डिंग लावला. होर्डिंगवर उत्कर्षा मॅरी मी सौरभ असं लिहिलं. हायवेवरून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हे होर्डिंग उत्सुकतेचा विषय ठरला. त्यानंतर सौरभने उत्कर्षाला होर्डिंग लावलेल्या ठिकाणी नेऊन तिला सरप्राईज दिलं. इतकंच नाही तर सौरभने गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. या अनोख्या स्टाईलने उत्कर्षाला आनंदाचा धक्का बसला. तिने तत्काळ सौरभला होकार दिला. यानंतर या दोघांनी होर्डिंग समोर येऊन एकत्र फोटो सुद्धा काढला. या अनोख्या लव्ह स्टोरीची संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे. भंडारा जिल्हा परिषद विजय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणुकीत किंतु परंतुच्या सर्व शक्यतांना बाजूला सारीत काँग्रेस व चरण वाघमारे यांच्या समर्थित सदस्यांनी एकत्रित येत विरोधकांचे सर्व प्रयत्न हाणून पाडलेत. काँग्रेसतर्फे रमेश पारधी, मदन रामटेके, स्वाती वाघय तर विकास फाउंडेशन समर्थित अपेक्षा, राजेश बालू सेलोकर यांची सभापतीपदी वर्णी लागली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील संख्याबळ येथे सुद्धा कायम राहिले व निवडणुका 25/27 एवढ्या मताधिक्याने पार पडल्या. काँग्रेसतर्फे स्वाती वाघये यांना महिला व बालकल्याण विभागाची तर मदन रामटेके यांच्याकडे समाज कल्याण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अध्यक्ष उपाध्यक्षांसह इतर सभापतीचे खातेवाटप नंतर जाहीर करण्यात येणार आहे. 10 मे रोजी भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी सभा झाली. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत 2 सदस्यांच्या फरकाने काँग्रेस अध्यक्ष बनवण्यात यश आले तर माजी आमदार चरण वाघमारे समर्थित संदीप ताले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यावेळी सभागृहात मारहाण आणि शिवीगाळ असे प्रकार घडल्याचा आरोप करीत सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारीसुद्धा दाखल केल्या. पोलिसांनी विद्यमान उपाध्यक्ष संदीप ताले, तुमसर पंचायत समितीचे सभापती नंदू रहांगडाले आणि जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले असून न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज 19 मे रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. अध्यक्ष उपाध्यक्ष पद गमावल्यानंतर भाजपवर आकात विषय समिती सभापती पदाकरिता जोरदार प्रयत्नसुद्धा झाले, मात्र त्यात त्यांना अपयश आले. आज पार पडलेल्या जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या स्वाती वाघये यांच्या विरोधात भाजपच्या माहेश्वरी नेवारे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता, तर काँग्रेसचे मदन रामटेके यांच्या विरोधात राका समर्थित अपक्ष अस्मिता डोंगरे यांनी आपला अर्ज सादर केला होता. तालुका काँग्रेसचे रमेश पारधी यांच्या विरोधात राकाच्या राजश्री तिघरे तर अपक्ष राजेश सेलोकर यांच्या विरोधात गजानन निरगुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील मताधिक्य येथे सुद्धा कायम राहिले व काँग्रेस व अपक्ष यांच्या बाजूने 27 तर विरोधकांच्या बाजूने 25 मते पडली. आता आम्ही पक्षामध्ये नाही आहोत. विकास फाउंडेशन ही सामाजिक संघटना आहे आणि माझ्या विचारधारेचे लोक जिल्हा परिषद सदस्य माझ्यासोबत आहेत. ज्या पद्धतीनं एक नैसर्गिक वातावरण जिल्ह्यामध्ये तयार झालं, जनतेच्या मनातली परिस्थिती तयार झाली, ती परिस्थिती आम्ही 5 वर्ष टिकून ठेवू. आम्ही न्यायालयीन लढाईला सक्षम आहो. त्यांनी ज्या पद्धतीनं म्हणजे पक्ष आदेशची कारवाई केली, पक्षाची कारवाई केली, ती 100% चुकीची आहे हे आम्ही कलेक्टरच्या लक्षात आणून देऊ. हम 21 है लेकिन हम 21 में अभी 27 है. हम सभी 27 साथ मिलकर काम करेंगे. हमारे नेता कांग्रेस राष्ट्रीय कांग्रेस पक्ष के प्रदेशाध्यक्ष माननीय नाना पटोले साहब ने जो मुझे इस भंडारा जिला परिषद के सभापति पद की जो जवाबदारी दिया है, ये जवाबदारी को स्वीकारते हुए इस जिला परिषद के माध्यम से जो भी हमारे ग्रामीण भाग के विकास के लिए और अभी विभाग की बागनी होने की है,
और जो भी विभाग की जवाबदारी मेरे को दी जाएंगी वो जवाबदारी स्वीकारते हुए मेरा फर्ज रहेगा कि मेरे नेता नाना पटोले जैसा उनका एक किसानों के बारे में ग्रामीण विकास के बारे में जो उनका लक्ष्य है सपना है उसको जिला परिषद के माध्यम से वही सपना को साकार करके जिला परिषद के माध्यम से जो भी शिक्षा है आरोग्य है जो भी और ग्रामीण डेवलपमेंट के लिए जो हमारे विभाग है 15-16 उसको प्रभावी रूप से आखिरी के घटक तक इंसान तक गांव तक ये जिला परिषद के माध्यम से राज्य और केंद्र सरकार की जो भी योजना है प्रभावी रूप से रवाई जाएंगी। और एक जनता को जो उम्मीदें आपसे है और आपको अनुभव भी है जिला परिषद में किस तरह गाँव में काम होना चाहिए तो वो उम्मीद रखें। मुझे ये 15 साल का जिला परिषद पंचायत समिति का अनुभव रहने की वजह से जिला परिषद के माध्यम से क्या करना चाहिए जिला परिषद के पदाधिकारियों ने इसका पूरा अनुभव रहने से वो जरूर उसका हम ग्रामीण के विकास के लिए उसका पूरा पूरा एक फायदा देंगे। यानी ये पूरे श्रेय जो आप दे रहे हैं नाना जी को दे रहे हैं। हमारे नेता है जो सभापति बनने का जो जो सौभाग्य जो दिया है वो हमारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने ये किया और सर्वसम्मति से जो हमारे पूरे राष्ट्रीय कांग्रेस पक्ष के पूरे 21 सदस्य और चरणभाऊ वाघमारे के विकास फाउंडेशन के 6 सदस्यों के समर्थन से यहाँ जिला परिषद हमने काबिज किया है इसलिए पूरा श्रेय वो हमारे दोनों नेताओं को जाता है। हम जो हो सके वो कोशिश करेंगे क्योंकि अभी आज ही अपन सत्ता पे बैठे हैं जितनी भी मदद करना चाहते हैं जनता के लिए वो पूरी मदद अपने तौर से अपन जनता के लिए पूरी मदद करेंगे। 5 साल वो जो नाराजगियाँ है वो दूर करने की कोशिश करेंगे ना। नाराजगी वो तो होती रहता है सत्ता में अपक्ष में तो वो नाराजगी होती रहती लेकिन अपन भेदभाव कोई प्रकार का नहीं करेंगे। हर इंसान के लिए अपन जो हो सके वो अपन उनकी जरूरतमंद पूरी करने की कोशिश करेंगे। दिसणार नाही आमचे जे सदस्य आहेत ना आमचा पक्ष आहे ना आमचे नेते पटोले साहेब आहेत यांच्या आदेशात शेवटी फायनल असतो। पक्षश्रेष्ठीने जो पक्षश्रेष्ठीने जो निर्देश दिले त्याप्रमाणे सर्व काम झालेलं आहे। और हमारे नेता महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के जो अध्यक्ष हैं जो भंडारा जिला परिषद में कांग्रेस की सत्ता बैठे हैं उनके नेतृत्व में अध्यक्ष का भी चयन हुआ और अभी चारों सभापति का भी चयन हुआ। खुशी की बात है क्योंकि कांग्रेस के भंडारा जिला में बहुत खुशी हुई है। वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।
ब्रेक नंतर आपलं स्वागत. 2019 ची प्रसिद्ध हैदराबाद एन्काउंटर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या आयोगाने बनावट मांडली आहे. आयोगाने यासाठी काही पोलिसांवर ठपका ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील कारवाईसाठी हे प्रकरण तेलंगणा उच्च न्यायालयात पाठवले आहे. 26 नोव्हेंबर 2019 रात्री हैदराबादमध्ये 27 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. 6 डिसेंबर रोजी पहाटे 3 सुमारास पोलिसांनी 4 आरोपींना संशयास्पद चकमकीत ठार केले होते. काही दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही एस सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन केला. न्यायमूर्ती सिरपूरकर आयोगाला काम करण्यास सुरू झाल्यापासून 6 महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. या अर्थाने त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2020 मध्ये पूर्ण होणार होता. मात्र कोरोनामुळे कामाला विलंब झाला. यावर्षी जानेवारी महिन्यात आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला. आज सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा अहवाल उघडला. तेलंगणा सरकारतर्फे ज्येष्ठ वकील श्याम दिवान यांनी हा अहवाल गोपनीय ठेवण्याची विनंती केली. मात्र न्यायालयाने तो फेटाळला. सरन्यायाधीश म्हणाले, यामध्ये कोणत्याही गुप्तता पाळली जात नाही. आमच्या आदेशानुसार चौकशी झाली आणि काही लोक दोषी आढळले. राज्य सरकारने अहवालाच्या आधारे कारवाई करावी. आम्हाला या प्रकरणावर लक्ष ठेवायचे नाही. आता सर्व पक्षांनी अहवाल वाचून पुढील दिलासा मिळावा यासाठी उच्च न्यायालयात आपले मत मांडावे. जागतिक मधमाशी पालक संघटना, अन्न व कृषी संघटना यांच्या मदतीने संयुक्त राष्ट्रसंघाने 20 मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून 2018 साजरा केला जातो. मधमाशी हा आपल्याला सगळ्यांचा परिचयाचा कीटक आहे. मधमाशी म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येते ते मधुर आणि रसाळ मध. हाच जागतिक मधमाशी दिन बुलढाणा वनजीवी सोयरे यांनी साजरा केलाय. जंगलात पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पिण्याचे पॉट लावण्यात आले आहेत, ज्याचा आधार हा मधुमाशांना देखील होताना दिसून येत आहे. त्यानिमित्ताने घराशेजारील मोकळ्या जागेत पिण्याच्या पाण्याचे पॉट लावून यांची व्यवस्था करावी असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार, आज जागतिक मधुमक्षिका दिन आहे आणि तो आम्ही वन्यजीव सोयरेकडून ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आज साजरा केलेला आहे. तर आम्ही ज्या ज्यावेळी पक्ष्यांसाठी लावलेल्या पॉटमध्ये पाणी टाकायला जातो त्या त्यावेळी आम्ही तिथे पक्षी तर पाहिलेले आहेतच, पण छोट्या छोट्या मधमाशा असतील, फुलपाखरू असतील, हेही तिथे पाण्याचा आनंद घेताना आम्ही पाहिलेले आहेत. आणि त्यामुळे सांगायचा उद्देश असा की निसर्गचक्रातील मधुमक्षिका हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि तो त्याचं अस्तित्व टिकवून आहे. पण वातावरणातील आता हे जो हा जो बदल आपण पाहतो आहे त्यामुळे या छोट्या छोट्या कीटकांचेसुद्धा तृष्णेसाठी अतिशय हाल होतात. तर हे असे हाल होऊ नये यासाठी आपण जिथे शक्य होईल तिथे मातीचे पॉट आपल्या घराजवळ लावून या छोट्या छोट्या कीटकांची, निसर्गातील या सगळ्यात महत्त्वाच्या घटकांची जशी शक्य होईल तशी तहान भागवण्याचा प्रयत्न करायचा. जय वन्यजीव सोयरे. 22 मे जागतिक मधुमाशा दिन म्हणून आपण साजरा करतो. जागतिक मधुमाशा पालक आणि कृषी व अन्न संघटनेने तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने 22 मे हा जागतिक मधुमाशा दिन म्हणून 2018 रोजी घोषित करण्यात आला. तेव्हापासून आपण दरवर्षी मधुमाशा दिन हा 22 मे रोजी साजरा करतो. मधुमाशाबाबत आपल्या सर्वांना माहीतच आहे, लहानपणापासून आपल्याला मधुमाशा चावतात म्हणून हे माहिती आहे. परंतु मधुमाशाचे मध आहे ते मध खूपच गोड असते हे आपल्याला माहिती आहे. तसेच आयुर्वेदामध्येही मधुमाशांचे जे मध आहे त्याला खूप महत्त्व आहे. मधुमाशापासून मिळणाऱ्या मधापासून अनेक दुर्धर आजार दूर होतात. मधुमाशाच्या मधामध्ये बी जीवनसत्वाचे प्रमाण जास्त असतात. मधुमाशांना सामाजिक कीटक म्हणूनही म्हटले जाते. तसेच मधुमाशांच्या समूहाने राहणाऱ्याचा जो भाग आहे त्यामुळे मानवाला समूहाने राहण्यासाठी प्रेरणा मिळतात. मधुमाशांचा आज अस्तित्व धोक्यात आहे कारण अनेक रासायनिक खतांचा वापर शेतीमध्ये केला जातो. तसेच तापमानवाढीमुळेही मधुमाशांचा खूप घट होत आहे. मधुमाशांच्या संवर्धनासाठी सर्वांनी काम करणे गरजेचे आहे.
बेंगळुरूला निघालेल्या एअर इंडियाच्या A32-10 फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग मुंबई विमानतळावरच करण्यात आले. टेक ऑफच्या अर्ध्या तासानंतर फ्लाईटच्या इंजिनमध्ये बिघाड झाला, त्यामुळे विमान मुंबई विमानतळावरच परत उतरवण्यात आले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बेंगळुरूला निघालेल्या एअर इंडियाच्या A320NE0 फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग मुंबई विमानतळावरच करण्यात आले आहे. टेक ऑफच्या अर्ध्या तासानंतर फ्लाईटच्या इंजिनमध्ये बिघाड झाला, त्यामुळे विमान मुंबई विमानतळावर परत उतरवण्यात आले. शुक्रवारी सकाळी 10:00 सुमारास या विमानाचे इंजन बंद पडल्याने त्याची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या A320NEO विमानाने गुरुवारी सकाळी 9:00 सुमारास बेंगळुरूसाठी उड्डाण केले, परंतु विमानाचे टेक ऑफ झाल्यानंतर केवळ 27 मिनिटातच मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे एक इंजन हवेत बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून देण्यात आली. या घटनेची माहिती देताना एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की एअरलाईनची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे आणि आमचे क्रू मेंबर्स देखील प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशिक्षित आहे. आमच्या अभियांत्रिकी आणि देखभाल कार्यसंघांनीही समस्या त्वरित लक्षात घेतली आणि वेळेवर योग्य पावले उचलली. अमरावतीत महागाई विरोधात सकाळी शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा महागाई विरोधात आक्रमक झाले होते. वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीनं महागाईवर केंद्र सरकार विरोधात पोवाळे व चित्रपटांच्या चालीवर गीत म्हणून आंदोलन केल्या गेलं. गॅस पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, त्यामुळे केंद्र सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलंय. आपण बघताय महागाई गगनाला भिडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय विद्याताई चव्हाण आमच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे. आज अमरावती इथे आदरणीय संजूभाऊ कोडके, आदरणीय आमचे सर्व जिल्ह्याचे नेते अध्यक्ष महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही इथे आंदोलन करत आहोत. आमचं एकच मागणं आहे, आपण बघताय सिलेंडरचे भाव, आता सिलेंडर महिला विकत घेऊ शकत नाही, 1000 रुपये झालेले आहे. त्याचनंतर पेट्रोलचे भाव 120 रुपये झालेले आहे. महिलांच्या घरचे सगळे बजेट कोडंबलेले आहे आणि मोदीजींना मात्र याच्यावर मौन व्रत धारण केलं आहे. मोदीजी लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी वेगवेगळे स्टंट लोकांच्या माध्यमातून करतात आहे. आपण बघत आहे आपल्या अमरावती जिल्ह्यातीलच एक जोडपं हनुमान चालिसाची स्टंटबाजी करत आहे. अशा प्रकारचे अनेक स्टंट मोदीजी करतात आहे, जे करून महागाईकडचं लक्ष लोकांचं दुसरीकडे केंद्रित व्हावं. परंतु आम्ही मोदीजींना सांगू इच्छितो, मोदीजी आपण जे नेहमी चाय पे चर्चा करता, आज आपण चाय पे चर्चा बंद करून महागाई पे चर्चा सुरू करा. आणि महत्त्वाचं म्हणजे जे महागाई वाढलेली आहे ती महागाई जर आपण कमी करत नसाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महिला ही चूप राहणार नाही. जोपर्यंत महागाई कमी होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार. धन्यवाद. आज अमरावती जिल्हा महिला काँग्रेस व राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या हे आयोजन आहे महागाईच्या विरोधात. आम्ही सर्व राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी आणि महिला संघटना यांनी हे आयोजन केलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की जवळपास आपण पाहून आले की आज या 15 ते 20 वर्षात अशी महागाई आपण पाहिली नसेल. आणि कोणतीच गोष्ट, तुम्ही सिलेंडर घ्या, पेट्रोल डिझेल एक वेळ वाढलं की सर्व गोष्टीचे भाव आपोआप त्याला वाढत जातात. आज अशी परिस्थिती आहे की बांधकाम क्षेत्रामध्ये बांधकाम बंद करून राहिले, गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट होते ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट बंद होऊन राहिले, कारण की कोणतीच गोष्ट आज कमी राहिली नाही. जीवनावश्यक वस्तू तर तुम्ही आज भाजीपाल्याचे भाव पहा, धान्याचे भाव पहा, हे सर्व क्रमप्राप्त असते. ज्यावेळेस पेट्रोल एक वेळ वाढत गेलं की डिझेल वाढलं की आपोआप सर्व गोष्टी जीवनावश्यक वस्तू आपोआप वाढत जातात. आणि पेट्रोलचे भाव जे कमी होत नाही आहे त्याच्यामुळं हे सर्व जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढत आहे. आज राज्यामध्ये जवळपास सर्व कष्टकरी लोक फार मोठ्या अडचणीत आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्यभर आंदोलनाचा नारा दिलेला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, महिला काँग्रेसचे अध्यक्ष असतील, राज्याचे नेते अजित पवार साहेब असतील, सर्वांनी हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन प्रतिनामात्मक आंदोलन करण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे आज महिला काँग्रेसचं आंदोलन होऊन राहिलं आणि पुढच्या काळामध्ये हे जोपर्यंत जीवनावश्यक वस्तूचे भाव कमी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.